चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब बटणावर क्लिक करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. गर्भावस्था आणि व्यायाम. गरोदरपणी थोडा तरी व्यायाम रोज करावा, त्यामुळे तुमची शारीरिक क्षमता वाढेल, मांसपेशी सक्रिय होतील, पाठदुखीपासून आराम मिळेल, तसेच तुम्ही शारीरिक बदलास सामोरे जाऊ शकाल. मात्र व्यायाम आपल्या डॉक्टरांच्या सूचनेनुसार सुरू करावा. ज्यांना दिवसभर काही ना काही कामे करावी लागते, त्यांना व्यायामाची फारशी आवश्यकता नसते. ही गोष्ट खरी असली तरी बाळंतपण सुलभ होण्याच्या दृष्टीने हलका फुलका व्यायाम हा चांगला ठरतो. चालण्याचा व्यायाम, मोकळ्या हवेत फिरायला जाणे अधिक चांगले असते. काही सहज सुलभ योगासने तज्ज्ञांच्या सल्ल्याने करता येतील. शारीरिक संबंध आणि गर्भावस्था. गर्भावस्थेमध्ये शारीरिक संबंध करणे शक्यतो टाळावेत, कारण पहिल्या 3 महिन्यांमध्ये शारीरिक संबंध करण्याने गर्भपाताचा धोका अधिक असतो. शेवटच्या 3 महिन्यांमध्ये सेक्स केल्यास अकाली प्रसूती, प्रीमॅच्युअर बेबी होणे, तसेच गर्भाशयात इन्फेक्शन होण्याचाही धोका वाढतो. नियमित डॉक्टरांकडे तपासणीसाठी जावे. प्रसूतीपूर्व नियमित चेकअप केल्याने गर्भवतीच्या वाढीवर लक्ष ठेवता येते व भविष्यातील धोके टाळण्यास मदत होते. गरोदरपणात 3 महिन्यापासून नियमितपणे दवाखान्यात तपासणी डॉक्टरांकडून करून घ्यावी. 7व्या महिन्यानंतर दर 15 दिवसांनी दाखवावी व शेवटच्या महिन्यात दर 8 दिवसांनी दाखवावे. हे अतिशय चांगले. 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्यात तर तपासणी खूपच आवश्यक आहे, कारण हे महिने जास्त नाजूक अवस्थेचे असतात. गर्भावस्था आणि इतर औषधे. गर्भावस्थेपूर्वी जर आपण निद्रादायक, चिंताहर, वेदनाहर औषधांचे सेवन करत असल्यास आपल्या डॉक्टरांना त्या औषधांची कल्पना देणे गरजेचे आहे. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे, म्हणजेच फूड अँड ड्रग्स ऑथॉरिटी यांच्यातर्फे औषधाचे वर्गीकरण गर्भास असलेल्या संभाव्य धोक्यानुसार केले आहे. काही औषधे अतिशय विषारी असतात व गर्भवतीने ती कधीही घेऊ नयेत, कारण त्यामुळे गर्भावर दुष्परिणाम होऊन जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये गंभीर व्यंग उद्भवू शकतात. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेणे टाळा, कारण त्या औषधांचा दुष्परिणाम गर्भावर होण्याची शक्यता अधिक असते. औषधांच्या अतिसेवनाचाही गर्भावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते, त्यामुळे डॉक्टरांनी दिलेले औषध दिलेल्या प्रमाणामध्येच घ्यावे. मद्यपान, धूम्रपान यासारखी व्यसने करू नका. मद्यपान आणि धूम्रपानामुळे बाळाच्या वाढीवर दुष्परिणाम होतो, तसेच बाळाच्या अकाली जन्माची शक्यता वाढते. धूम्रपानाच्या सवयीमुळे नवजात बालकाच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आढळून येते. गर्भावस्थेत धूम्रपान केल्यास गर्भावर ठळकपणे दिसणारा परिणाम म्हणजे नवजाताचे वजन अत्यंत कमी असणे. गर्भवती जितके जास्त धूम्रपान करेल तितक्या प्रमाणात नवजात बालकाचे वजन कमी होत जाते. गर्भवतींनी इतरांकडून त्यांच्याकडे येणारा सिगरेटचा धूर देखील, याला सेकंड हँड स्मोक असे म्हणतात, हा टाळावा, कारण त्यामुळेही गर्भावर असे घातक परिणाम होऊ शकतात.